9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत विदर्भ राज्य आंदोलन पक्षाने लॉंग मार्च आणि धरणे आंदोलन करत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी धरून ठेवली आहे. येणाऱ्या 2023 पर्यंत वेगळा विदर्भ झाला पाहिजे, त्यासाठी केंद्रातील सरकारने मदत करावी, अन्यथा विदर्भ राज्य देता की सत्तेतून जाता असा प्रश्न विदर्भवाद्यांनी विचारला आहे. मंडळींनी जे जे काही आश्वासनं दिली के एल ला हे विसरले आणि आता जोपर्यंत रेटा तयार होत नाही या आंदोलनाचा तोपर्यंत हे देणार नाहीत अशी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. कारण भाजपची परिस्थिती अशी आहे की त्यांना असं दिसत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणी मतं देणार नाही, मुंबईमध्ये त्यांची दाळ शिजणार नाही शिवसेनेसमोर. मग आता करायचं आहे काय? तर विदर्भामध्ये फक्त त्यांना असं वाटतं की ही जरा एक सज्जनांची भूमी आहे म्हणून ते इथून जाऊ इच्छित नाहीत आणि विदर्भ वेगळा देऊ इच्छित नाही. ही बाब आता आमच्या लक्षात आलेली आहे की यांना आता बऱ्या बोलांनी मागून उपयोग नाही आहे, आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही आता या विदर्भ वेगळ्या आंदोलनाच्या मागे पडलो आहोत. हे आपण बोललाच आहात असं आहे. गेले 3 वर्ष झाले यांनी अधिवेशन घेतलेलं नाही विदर्भात, जे आमच्या हक्कात होतं. या लोकांनी आम्हाला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आणि 40 दिवस यांनी यासाठी मंत्रिमंडळ केलं नाही की यांना त्यांचे जे काही आमदार वगैरे जे होते त्यांचा थोडासा जो काही मागणीचा जो हे होता धार होती ती कमी करायची होती. त्याच्यामुळे यांनी थोडासा टाईमपास केला. पण त्या टाईमपासमध्ये विदर्भ गेल्या 40 दिवसामध्ये बेवारसारखा पडला होता. विदर्भामध्ये पूर परिस्थिती इतकी गंभीर झाली तरी पण त्या सगळ्या संदर्भामध्ये सत्तेतच कोणी नाही आहे. तर अशा वेळेला आपल्या लक्षात आलं असेल की या लोकांना विदर्भाची काही घेणं देणं नाही आहे. तर केवळ सत्तेचा मलिदा खुर्चीमध्ये कोण बसेल याकरिता ही सगळी मंडळी काम करत आहे. त्याच्यामुळे या लबाडांवर आमचा अजिबात विश्वास नाही. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाच्या लोकांना आणि विदर्भाच्या भूमीला न्याय मिळू शकणार नाही. आम्ही सतत 10 वर्षे ही आंदोलनं करतोय अहिंसात्मक मार्गाने. म्हणून आम्ही गांधीजींना साकडं घालून आलो. रामदासांनी म्हटलं आहे की अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही, जनामध्ये आश्रय पाहता नाही. या करंट्या दिल्लीच्या सरकारला बुद्धी दे रघुनायका असं म्हटलं आहे. आणि म्हणून आज आम्ही सांगायला आलो, देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता. लोकशाहीमध्ये पहिल्यांदा पहिले बादशे, बाद में मुलाखतचे, आणि शेवटी मिळतच नसेल तर त्या लाचचे. आम्ही आता या सगळ्या परिणाम विदर्भाच्या मागणीचा मुद्दा कायमचा निकाली काढण्याचं ठरवलं आहे. आणि म्हणूनच आम्ही पहिल्यांदा त्यांना नाक दाबून तोंड उघडायला लावतो आणि विचारतो, विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता की विदर्भातल्या जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता. आम्हाला कल्पना आहे की रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले, आणि आमची खात्री आहे ज्या दिवशी असं वाटेल की नंगे कोई खुदा डरताय तेव्हा एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, या तऱ्हेने आम्ही युद्धाची सुरुवात करू आणि 2023 आत हे विदर्भाचं स्वतंत्र राज्य कोणत्याही परिस्थितीत मिळवून राहू, एवढं मी या निमित्ताने सांगतो. हे बघा, आज 9 मार्च आहे. गांधीजीच्या तत्वावर आम्ही चालत आहे. भगतसिंगचा आमचा आशीर्वाद आहे. भगतसिंग साहेबाप्रमाणे आम्ही चालत आहे. आज लॉंग मार्च आमचा असला पण हा पावसाळ्याच्या काळामध्ये आम्ही सर्वसाधारण माणसं का शेतकरी माणसं आजपर्यंत आमच्या इथं पोहोचू शकले नाही, पण तरी आम्ही लाखाच्या संख्येनं आमच्या इथं इथं उपस्थित आहे संविधान चौकामध्ये. आता आझादी म्हटलं म्हणजे एक हे जुनं झालं आहे, पण आमची आझादी आम्हाला भेटलेलीच आहे. आमचा विदर्भ अलग केला किंवा नाही केला तरी चालते आम्हाला, पण आम्ही आमचा विदर्भ आम्ही स्वतःहून अलग केला आहे. विदर्भवादी नेते, विदर्भवादी लोक, विदर्भातले लोक त्यांनी सांगितलं की आमचा विदर्भ आहे. बस एवढंच आम्हाला सांगायचं आहे की आमचा विदर्भ आहे. आज मी काटोलपासून मी सकाळी 11 वाजेपासून निघालो, त्याच्यानंतर मला विदर्भवादी नेते, विदर्भवादी शेतकरी एवढे भेटले का मला इथं नागपूरला संविधान चौका येईपर्यंत मला 6 तास लागले. त्यांनी सांगितलं आमच्या बांधावर या. मी त्यांनी एकच सांगितलं का बांधावर येऊन तुम्हाला आश्वासन देण्यापेक्षा आम्ही तुमचे कर्तृत्व, तुमच्या खात्यात पैसे ना पिकेचे पैसे आहे का आमच्या विदर्भ आंदोलन समितीकडून जे काही पैसे द्यायचे आहे ते आम्ही देणार. आम्ही नेते नाही आहे, आम्ही मुख्यमंत्री नाही आहे, आम्ही उपमुख्यमंत्री नाही आहे, आम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही. बांध्यावर गेल्यानंतर त्या माणसाच्या बांध्यावर पैसे जमा झाले होते का नाही होत हे आम्ही याचा आढावा घेऊ. आम्ही बांधावर येत नाही, पण त्याचा पाठपुरावा आम्ही करू. आणि राहिली गोष्ट, विदर्भ आमचाच आहे, विदर्भ वेगळा आमचा आहेच नाही, विदर्भ आमचाच आहे. आम्ही विदर्भातले नेते आहे आणि विदर्भासाठी चळवळ चालू आहे. आमचे वरिष्ठ नेते अरुणजी केदार आमच्यासोबत आहे. पण आमची मागणी अशी आहे की शासनानं मान्यता द्यावी, त्याच्यासाठी आम्ही विदर्भ अलग मागत आहे. बाकी विदर्भ आमचाच आहे, विदर्भ त्याच्या बापाचा नाही आहे. ज्या वेळेस खनिज पदार्थ होते, ज्यावेळेला निवडणूक लढवायची होती, आमचे मित्र देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं, काय खनिज, काय झाडी,
काय नागपूर विदर्भावर अन्याय, आता कुठे गेले सुधर मुनगंटीवार ने सगळे? गडकरी साहेब म्हणत होते विदर्भ अलग देऊ, का नाही दिला त्यांनी? आणि विदर्भासोबत अन्याय काय? तुमचा काय स्वार्थ आहे? निजी स्वार्थ काय आहे? विदर्भातल्या लोकाला तुम्ही हैराण करून राहिले, विदर्भातल्या लोकांसाठी तुम्हीच म्हणत होते काय विदर्भ, किती खनिज पदार्थ, विदर्भावर अन्याय, जेव्हा काँग्रेसचं शासन होतं तेव्हा तुम्ही बोलत होते, आणि तुमचं शासन आलं तर विदर्भ नाही, अशक्य बनून राहिले।